मी दीपक आबांच्या संपर्कात आहे. आता सुद्धा सकाळी माझा फोन झाला, फोन बंद होता. त्याचा दुसरीकडून संपर्क केला, ते गोंदवलेला दर्शनाला गेलेले आणि माझं नाभाच शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या नियुक्ती संदर्भात चर्चा सुरू आहे. परमेश्वराच्या कृपेने निश्चितपणे चांगला मार्ग निघेल असा मला विश्वास. आबांनी तुम्हाला आवाहन केले की मी तुम्हाला मदत केली आहे, यावेळी राजकारणात अनेक गोष्टी वेगवेगळ्या असतात. आबांनी मला एक वेळा मदत केली, 6 वेळा गणपतरावांनी मदत केली, प्रामाणिकपणे मदत केली. तिथे होते त्यावेळी प्रामाणिकच त्यांनी मदत केली, माझ्याकडे होते त्यावेळी प्रामाणिकपणे मदत केली. आता उमेदवारीचा प्रश्न आहे. महायुतीची उमेदवारी ही शिंदे पडेलजी दादा हे ठरवणार आणि महाविकास आघाडीची उमेदवारी पवारसाहेब, उद्धवसाहेब, काँग्रेसचे नाना पटोले असतील हे ठरवणार. त्यामुळे या दोन्ही पक्षाकडून ज्यांच्या उमेदवारी आहेत तिथे मिळून लढवणार आहे. मधले काही प्रश्न महत्वाकांक्षा सर्वांचेच आहे. माझी असते आबाची, बाबासाहेबांची आहे, अनेकेची महत्वाकांक्षा आहे. यातून कुठंतरी आम्ही महायु दीपकबाबा महायुतीचे घटक त्यांना राजीनामा दिला. तुम्ही सगळी ते राजीनामा गृहित धरता, मी काय राजीनामा गृहित धरत नाही. मी अजूनही तुम्हाला सांगतो की आम्ही दोघं निश्चितपणाने एका गाडीत प्रवास करूनच उद्याची निवडणूक पार पाडणार आहे. त्यात कुठलीही शंका नाही, कारण वेगळं होऊन काय घडत असतं हे आम्हालाही माहीत आहे, विरोधकांनाही माहीत आहे. त्यामुळे असा प्रश्न येणार नाही. शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रत्येकजण माणूस राजकीय आकांक्षा पुढे प्रयत्न करत असतो. आबांचा प्रयत्न चुकीचा आहे असं मलाही म्हणता येणार नाही, तुम्हालाही म्हणता येणार नाही. त्यांचे वयवर्षे 60 झाले, त्यांना या तालुक्याने तो खराब वाटतो. तरी आबा भाग्यवान आहे, त्याला 1-6 वर्षाची आमदारकी मिळाली. त्यांच्या बहिणीला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं आणि बऱ्याच मी सत्तेविना राहिलेलं नशीब माझं फुटत आहे. आबा जरी कुणाकडे असेल तर ते सत्तेतच आहे. ती जिल्हा डीसी बँक असो, गृहसंघ असो, जिल्ह्याच्या संस्था असो, त्या सगळीकडे आबाचा सत्तेतून वावर राहिला. त्यात काय फार मोठा अभाव आणणे असंही नाही, परंतु इच्छा असणं काही चुकी झाली.